हे पाय बरं हा एवढा गयाटा पडे आणि मला काम राहिलं होतं म्हणून म्हटलं थोड्या वेळानं जो मला काम येतो तर माझ्या काम होईपर्यंत एवढा उशीर होणार आहे म्हणून. आता पाय 9 वाजले आता झाले तर आपण जायला 9:30 होते, 10 वाजता मार्केट बंद होते. तुला म्हटलं नाही इथच्या जवळच्या कॅफेमध्ये चल. लग्नाच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू आहे आमचं मुलांसोबत. पप्पा नसले तर काय झालं, आम्ही आजचे दिवस पप्पा बनतो. दूध आण म्हणा तिला, म्हणा दूध आण माझ्यासाठी म्हणा. पहिले पप्पी दे तू म्हणे, पप्पी दे, पप्पी पप्पी देशील तर चुटीन येत काय. उठू आला उपात म्हणे दे, मग पापा दे तिला, पापा दे. ओ जोरबा देऊ का ना आलाय का मारून राहिले आला. तुला मारायचं म्हटलं होतं का, सॉरी म्हण. ते बाई ते रडून आली, आशुभूष तिचे, आशुभूष सॉरी म्हणा. पप्पी घे, पप्पी घे ना आलंय. डोळे पुस तिचे पाय, ते रडून आली तू याच्यानं. दीदी आयडा असं करत असतात काय. तुला मारू का आता, मारू का तुला आता. हा थांब, तुला मारतो आता, घे मारते मारते ने मार, तू मार. मारत नाही, मारन नालाय का. ते म्हणते मी तुला मारत नाही, तू तिला मारता शेमडे. पप्पी घे, पप्पी भांडतात आणि लगेच एक होतात. मग भांडताच कसे आले तुम्ही, हा भांडता एकत्र होता तर भांडता कसे आले. बसले बेंडकी सारखे नाक खुपसूत. चला उठा लवकर, नाकाले मारते रड बरं स्वराज. चला उठा लवकर, चला स्वराज दुधा. हॅलो फ्रेंड्स, तर आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती 17 नोव्हेंबरला. तर त्या दिवशी गणेशजी काही घरी नव्हते आणि त्यांना जाऊन एक दिवस झाला होता, म्हणजे रात्र उलटली होती. आणि सकाळी झाल्याबरोबर तुम्ही बघितलं की उठल्या उठल्या स्वरा आणि स्वराज असेच भांडणं करतो. भरपूर त्यांना आवरून घ्यावं लागते दोघांना पण. जेवढे भांडतात, जेवढे एकमेकांना मारतात ना, थोड्या वेळात तेवढे एकमेकांसोबत गोड पण बोलतात. तर इथं स्वराज पण उठला, स्वरा पण उठली, ब्रश झालेला आहे. त्याच्यानंतर मी स्वराज आणि स्वरासाठी दूध चहा वगैरे केलेला आहे आणि आम्ही इथं सकाळ होती म्हणून दूध चहा वगैरे घेत आहोत. तुम्ही पण या चहा दूध घ्यायला. तर दिवाळीमुळे काय झालं होतं की प्रोडक्ट येऊन पडलेले होते आणि त्याचा रिव्ह्यू देणे बाकी होता. तर आज 2-3 प्रोडक्टचा मला रिव्ह्यू द्यायचा होता आणि गणेशजीचा कॉल येऊन गेला तर ते बोलले होते की मुलांना काहीतरी गोडधोड करशील किंवा मग त्यांना बाहेर खायला घेऊन जाशील. पप्पाला आवाज जोर करायला, पप्पा कुठे आहे, पप्पा होऊन गेले स्वराजे. दादा तसं करून घे बेटा, पण मी काय तुला लवकर बंद नाही करा. घे बेटा थंड करा. चला या गरमागरम खिचडी खायला. आज तर आम्ही फोडणीची खिचडी आणि पापडच तळले. गणेशजीचा कॉल आला होता कारण आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे तर काहीतरी गोडधोड करून खा म्हणत, परंतु माझं काही मूळ नाही आहे. स्वराज गरम आहे पिल्लू, चटकन लागणार, मी भरवते तुला थांब. चला या तुम्ही पण जेवायला.
तर मी प्रॉमिस केलेलं होतं की म्हटलं आपण संध्याकाळी बाहेर पिझ्झा वगैरे काहीतरी खायला जाऊया. तर माझे कामं वगैरे आटोपली आणि मला ना भेटायला काही लेडीज वगैरे आल्या ज्या माझ्या सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स होत्या. तर त्या आल्या तर भरपूर वेळ त्याच्यातच गेला आणि मला जा काही प्रोडक्टचा रिव्ह्यू देणं झाला नाही. म्हणून मी संध्याकाळी रिव्ह्यू द्यायला बसली आणि एकदा रिव्ह्यू द्यायला बसलो की भरपूर वेळ लागतो, कारण भरपूर वेळा रिटेक घ्यावा लागतो, त्याच्यानंतर स्क्रिप्ट असते आणि असं भरपूर विषय असतो रिव्ह्यू देताना, त्याच्यामुळे भरपूर वेळ लागतो रिव्ह्यू देताना. आणि त्यातल्या आज आउटफिटचा आणि वेगवेगळ्या शेडचा रिव्ह्यू होता, त्याच्यामुळे मला भरपूर आउटफिट पण चेंज करायचे होते आणि मलाच माझं कळत नव्हतं की काय घालू काय नाही. आणि अशातच मला आउटफिट चेंज करण्यासाठी भरपूर वेळ लागला. त्याच्यानंतर हा चेंज करायचा, तो घालायचा, तो काढायचा, तो घालायचा. आणि घरात पण भरपूर पसारा पडलेला होता, त्याच्यात स्वराचा मदात शिसू खाणं पिणं येत राहतं, त्याच्यामुळे पण भरपूर वेळ होत होता. पण स्वरा मला सांगत होती, मम्मा लवकर कर लवकर कर, आपल्याला जायचं आहे जायचं आहे. परंतु काय करणार, कामं तरी वेळेवरच करावं लागतात. आणि मग काय झालं, एकामागं एक मी ड्रेस चेंज करत होती. तर मी आधी तो हा ड्रेस वेअर केलेला होता, नंतर मी हा ड्रेस वेअर केला, त्याच्यानंतर मस्तपैकी एक पिंक कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी माझा हा ड्रेस खूप दिवसांनी वेअर केलेला होता आणि फायनली आता माझं सर्व हे झालेलं होतं. आणि मध्येच स्वराज आला होता डान्स करायला माझ्यासोबत, तर त्याचं सुरू झाला मम्मा मम्मा पार्टी दे पार्टी दे पार्टी दे. तर म्हटलं थांब बाळा, आता माझं काम झालेलं आहे, जाऊया आपण लवकरच. पण मला वेळेचा ना पताच लागला नाही. म्हणजे 8:30 मला म्हणजे शॉर्टसाठीच वाजले, जेव्हा मी हे रिशूट करत होती त्याच्यातच वाजले. आणि त्याच्यानंतर फटाफट तयारी करावे. तर चला आता माझा शूट आटोपलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा आता होता लास्ट लास्टचा डे ड्रेस. आणि इथं आमचे साहेब बसलेले आहेत, आता साहेबांची तयारी करायची आम्हाला. मॅडमने नळ चालू करून दिलेला आहे, त्याच्यामुळे मॅडम जे का असेल ते चला आवरा पटापट. पाणी लावलं का हीटरमध्ये? चला तर आता आम्हाला पटापट, म्हणजे माझी तर तयारी झालेलीच आहे, आता मुलांची तयारी करायची आहे. प्लस हे आवरून ठेवायचं आहे, तिकडे कपड्याचा गळाठा आवरून ठेवायचा आहे. मी कशी दिसत आहे ते नक्कीच सांगा. चलो चलो, हे पाय बरं, हा एवढा गळाठा पडेल, मला काम राहिलं होतं म्हणून म्हटलं थोड्या वेळानं, जो मला काम येत होतं माझ्या काम होईपर्यंत एवढा उशीर होणार आहे म्हणून. आता पाय 9 वाजले, आता झाले तर आपण जायला 9:30 होते, 10 वाजता मार्केट बंद होते. तुला म्हटलं नाही इथं जवळच्या कॅफेमध्ये चल, उद्या अकोल्याला जायचं आहे ना आपल्याला. अवा तुले घेऊन चालली, त्याले घेऊन चालली, दोघांच्या सोबत नेऊन आली. कोणा कोणाच्या भरोशा तू घरी कोण आहे? घरी घरी कोण आहे सांग ना, तुम्हाला घरी ठेवायला दोघांले सांग मा तिथे म्हणा, चुप बस म्हणा. चालून आली का कॅफेवर इच्छा? चालून आली का? अरे तुम्हाला कामं नसतात का? पाय बरं, हे गयाटा एवढ्या एवढ्या हे तुला मैदान किती हे झालं व्हिडिओ करायला म्हणलं उशीर, तेही कामं अर्जंट आहेत ना कंपनीचे. ते दुपारी पाहुणे आले म्हणून उशीर, ते आल्या नसत्या तर माझा व्हिडिओ तर झाला असता ना किती वेळचा. चलायचं आहे का कॅफेवर? शेवटी विचारून आली. उद्या अकोल्याला जायचं आहे, तुला आता कॅफेवर चलायचं आहे का? लवकर सांग नाही तर जाय तिकडे. तुला चलायचं आहे का कॅफेवर आता? तू फेकून दे रे कपडे सगळे, दे फेकून दे. तुला दाखवतो मी गंमत. लग्नाच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू आहे आमचं मुलांसोबत. पप्पा नसले तर काय झालं, आम्ही आजच्या दिवस पप्पा बनतो. काय
मग स्वराला बाहेर जायचं होतं आणि तिला वाटलं आता मम्मा नेणार नाही, मग कसं तरी तिला शांत केलं आणि 9 वाजले होते आणि आमच्या घराजवळच कॅफे सेंटर आहे, तिथं आम्ही गेलो. मस्तपैकी रोल खाल्ला, त्याच्यानंतर पिझ्झा खाल्ला आणि रोल वगैरे खाऊन पिझ्झा वगैरे खाऊन मुलंही हॅपी झाले, मी पण हॅपी झालं आणि अशा पद्धतीने आम्ही माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी मुलीसोबत आम्ही आणि मुलासोबत साजरी केलेली आहे. स्वराज बघा कसा खातो आहे आणि तुम्हाला पण खायला देतो आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. चला तर रात्रीचे वाजलेले आहे 10 आणि आम्ही कॅफेमध्ये तिघंच माहिले का पोतू भरला तुझा चली आणि खाऊन वगैरे झाल्यानंतर आता आम्ही घरी जात आहोत. आता वाजले होते रात्रीचे 10. स्वीट आणि गोड थोडंसं पण छान आम्ही असं लग्नाची ॲनिव्हर्सरी साजरी केली. तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा, कारण माझे मुलंच हे माझ्या आनंदाचं कारण आहे. तर बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.